अपुऱ्या कौशल्याअभावी अनेक युवक रोजगारापासून वंचित आहेत, तर कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याने विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे कौशल्य विकासातून कुशल मनुष्यबळ प्राप्त करण्यासाठी मंगळवारी अमरावती महापालिका व कौशल्य विकास विभागाच्या वतीनं पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं टाउन हॉल येथे आयोजन करण्यात आलं. या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी मनपा उपमहापौर संध्याताई टिकले, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहायक कौशल्य विकास व रोजगार संचालक प्रफुल्ल शेळके आदींसह विविध नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. सकाळी 10 वाजतापासूनच सुरू झालेल्या रोजगार मेळाव्याला हजारो युवकांची गर्दी उसळली होती. मेळाव्यामध्ये 10वी 12वी पदवीधर ITI पात्रतेच्या 325 पुरुष पदांची मागणी होती. यामध्ये रेमंड उद्योगाकडून 50, VHM कडून 25, श्याम इंडोफॅप कडून 100, गोल्डन फायबर कडून 50, दामोदर इंडस्ट्रीज कडून 100 अशा मनुष्यबळाची मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थित युवकांनी सर्वप्रथम शासनाच्या महास्वयम या संकेतस्थळावर नोंदणी करून भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी नामांकित कंपनीच्या प्रतिनिधींनी युवकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांच्या मुलाखती देखील घेतल्या. या मेळाव्याच्या माध्यमातून 325 युवकांना रोजगार प्राप्त झाला. आजपर्यंतच्या रोजगार मेळाव्यामध्ये इतर मोठ्या शहरातील उद्योगांकडून निवड होऊन देखील बाहेर जाण्यास इच्छुक नसल्याने अनेक उमेदवार रुजू होत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे यावेळी स्थानिक स्तरावर उद्योगांचाच समावेश करून स्थानिक रोजगार निर्मितीचा प्रयत्न करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया मनपाचे उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी दिली.